सांगितलं का तुम्ही ज्या वेळेस काँग्रेस मध्ये होते, परंतु काँग्रेस मध्ये कार्यकर्त्यामध्ये जी तुमच्याकडची काम करण्याची पद्धत होती त्याच वेळेस मला असं वाटलं की कदाचित सत्तार आपल्या घराला लागला तर आपण महाराष्ट्रामध्ये नवीन संदेश देऊ शकतो। हे आमचे मित्र माझ्या विरुद्ध असतानाही माझ्याबद्दल चार कौतुकाचे शब्द, म्हणजे कौतुक असं नाही मनापासून। पक्ष वेगळे असतील, भावना वेगळी असतील, प्रचार वेगळा असतील, परंतु कार्यकर्त्याची जाणीव, कार्यकर्त्याचा पाठीवर हात आणि कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका ही आमच्या दानवे साहेबांच्या समोर आपल्याला 21 तारखेला मतदानातून द्यावं लागेल। अशा याला शिवसेना मुळीच घाबरत नाही, शिवसेनेने असे अनेक अपक्ष बघितलेले आहेत, अशा याला शिवसेना कधीच घाबरत नाही। मी भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र आहेत, सगळे सहकारी आहेत, मला वाटत नाही फार दिवस ते अपक्षाबरोबर राहतील, 2-4 दिवसात आपल्या या स्टेजवर सुद्धा ते येऊन बसतील, त्याची चिंता करायची गरज। पण एक अब्दुल सत्तार साहेबासारखं एक नेतृत्व या तालुक्याला, या तालुक्याला त्याचा अभिमान असला पाहिजे। अब्दुल सत्तार कोणती जाती भेद न मानणारा नेतृत्व आहे, कोणताही धर्म भेद न मानणारा नेतृत्व आहे। मी सहज विचारलं, मागे एकदा मोडेश्वराचं महाराजांचं निमंत्रण होत, महिलांसाठी सेवा सुरक्षा आणि या तंत्रावर अवलंबलेली आपली शिवसेना हा पक्ष आहे आणि शिवसेना या पक्षामध्ये आपल्या लाडक्या आमदारांनी कायमच महिलांच्या हक्कांसाठी, कामगार क्षेत्रामध्ये कामगारांना, शेतकऱ्यांसाठी सदैव साथ दिलेली आहे आणि आपल्या ग्रामात आपल्या सिल्लोड या तालुक्याचा आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा तत्पर आणि कायमच विकास केलेला आहे आणि इथून पुढेही ते आपल्या ग्रामात आपल्या सिल्लोड या ग्रामीणचा आणि सिल्लोड मतदारसंघा सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाचा विकास करतीलच आणि सर्वांनी येत्या 21 तारखेला धनुष्यबाण या बटणाच्या याच्यावर चिन्हासमोरील बटणावर आपल्याला विजयी करून द्यायचा आहे आणि आपण निश्चितच साहेबांना मंत्रीपद खेचून आणू याची मला शाश्वती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय महाराष्ट्र। गेल्या 15 दिवसापासून आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचारार्थ सर्व महिला भगिनी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने फक्त सिल्लोड शहरातच नव्हे तर संपूर्ण सिल्लोड सोयगाव या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या उत्स्फूर्तपणे महिला आपल्या लाडक्या आमदार साहेबांचा प्रचार करत आहेत। आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून महिलांना सुरक्षा तर प्रदान केलेलीच आहे, परंतु आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आत्तापर्यंत या मतदारसंघाचा बराचसा विकास केलेला आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेब फक्त एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रालयात जाणार आहेत, म्हणून या सिल्लोड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी जाहीर नम्र विनंती करते की येणाऱ्या 21 तारखेला धनुष्यबाण समोरील बटन दाबून आमदार अब्दुल सत्तार साहेबांना गवगवीत यश द्यावं आणि सिल्लोड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हातभार लावावा। जय भीम, जय महाराष्ट्र। आमदार अब्दुल आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे शिवसेनेची आहे का आपण आपल्या पक्ष प्रमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते आज आपल्या या सिल्लोड सोयगाव विधानसभा घालायच्या कुठे आणि किती घालायच्या त्याच्यात शेतकरी पिचून जातो। एक तर डोक्यावरती कर्जाचा डोंगर आणि त्याच्यामध्ये हा नसता खर्च, शेतकरी म्हणतो जाऊ दे ना, मग तो सगळा पैसा या कंपन्या खायच्या। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या एका खरीपाच्या हंगामाचा 2000 कोटी रुपयाचं लक्ष तुमच्यावरती आहे, या शेतकऱ्याला दुसरा कोणी वाली नसला तरी शिवसेना ही तुमची वाली आहे। संभाजीनगर आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आपण केंद्र सुरू केली, जो मोर्चा आपण काढला, त्याच्यानंतर आजपर्यंत जवळपास 1100 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवाच्या हक्काचे। सर्वांना गोदर, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ।